आमचा भीम टायगर सेनेचा धडाडीचा कार्यकर्ता बाळूभाऊ कदम, कैलासदादा कदम या दोघांनी सांगितलं म्हणजे दादासाहेब मंगल परिणयाच्या कार्यक्रमामध्ये तुमचं भाषण आहे, व्याख्यान आहे. ऍक्च्युली मला बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ आठवला. बाबासाहेब म्हणतात प्रबोधनाचा नंदादीप तेवट ठेवा. आपल्या सर्वांना माहित असेल दीप म्हणजे दिवा, नंदादीप म्हणजे असा दिवा जो कधीही विझत नाही, जो दिवा सतत अंधाराला जाळण्याचं काम करतो. मी वाचणार ते मी सांगतो की बाबांनो कार्यक्रम कोणताही असो, मी माझ्या भाचीचं लग्न जेव्हा केलं त्याच्यातही मी व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला. मी ही पत्रिका जेव्हा व्हॉट्सअपवर टाकली अनेकांनी शुभेच्छा. दादासाहेब एक चांगला म्हणजे एक नवीन पॉइंट पडत आहे, म्हणजे फालतू गोष्टीला वेळ देण्यापेक्षा 15-20 मिनिटाचं प्रबोधन झालं तर थोडं डोकं साफ होत. आपण सर्वांना माहित असेल प्रबोधन म्हणजे जाग करणं. प्रबोधन विविध अंगाने करता येतं, भाषणाच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून, धम्मदेशनेच्या माध्यमातून. पण काय करावं प्रबोधन, त्याच कारण असं प्रबोधन म्हणजे जाग करणं, प्रबोधन म्हणजे जाग झालेल्या माणसाला उभं करणं, प्रबोधन म्हणजे उभं झालेल्या एका माणसाच्या एका हातात शिवबाची नंगी तलवार देणं, प्रबोधन म्हणजे माणसाच्या दुसऱ्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पेन देणं. अरे जेव्हा असं होतं आमची तर माय बहीण सोडून द्या, माय बहीण आदिवासीची असेल, बंजाऱ्याची असेल, ओबीसीची असेल, मराठ्याची असेल, मुसलमानाची नव्हे ब्राह्मणाची जरी असेल बलात्कार तर सोडावे रे मग सोडा. वाकडा डोळा जरी कशा असेल बाबासाहेबाच्या मला डोळा बाहेर काढते त्यासाठी हे मंगल परिणयाला शुभेच्छा देण्यापूर्वी मला रमाबाईचा एक प्रसंग आठवला, सांगितलं पाहिजे. कारण मुळात संसार म्हणजे दोन चाकं असतात, एक जरी चाक उठून जर पडलं संसाराचा सत्यानाश होतो. मंगल परिणय दोन विचारांच, दोन जीवांच, दोन घराण्यांच, दोन शरीराच मिळेल म्हणजे मंगल परिणय. ते आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. मी मंगल परिणयाला शुभेच्छा देण्यापूर्वी मी नेहमी जेव्हा जेव्हा प्रश्न माझ्याकडे संसाराचे तक्रारी येतात, मी फक्त महिलांच्या जेव्हा तक्रारी ऐकते एकच विषय आला की नवरा लक्ष देत नाही. जसं जनावरांना टाकतात आणून टाकायचं खतात, काय भावना नाही, का प्रेमानं बोलत नाही, किंवा एखाद्या वेळेस हे म्हणत नाही किती सुंदर दिसतेस ग तू, किंवा असंही म्हणत नाही अगं किती कमाल आहे तुझी, सगळा संसाराचा गाडा तू तर चालवतेस. महिला फार मोठ्या मनाच्या असतात, तो जीव वळून टाकत. हा माणसाच्या बाबतीत नाही, रमाबाईचा एक सुंदर प्रसंग बाबासाहेबांच्या बाबतीत घडायचं. एकदा बाबासाहेब गोलमेज परिषदेशी करून आल्यानंतर जेव्हा घरी आले अभ्यासाच्या खोलीत गेले बाबासाहेबाला भेटण्यासाठी, बाबासाहेबाचा कार्यकर्ता डीएन पगारे आला. आल्याबरोबर एंट्री झाली, रमाईकडे लक्ष गेलं, नाराज दिसल्या रमाईबाई अक्षरापोटी पगारे म्हणले आई साहेब काय झालं. तेव्हा रमाबाई बोलल्या काय बोलाव पगारे साहेब, अहो मी बिमार आहे. तुमच्या साहेबाला लक्ष नसतं की बायकोनी जेवण केलं की नाही, बायकोची तब्येत कशी आहे. तेव्हा तुमचे बाबासाहेब मला विचारत नाहीत, माझ्याकडे बघतही नाहीत, त्या बाबासाहेबाला कळत नाही रमाबाईची तब्येत बरोबर नाही, रमाबाईचं काय दुखत असेल, ती का नाराज असेल, जेवण तिने केलं नसेल. पगारे साहेबांना रागाला ताड 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 वरच्या खोलीत गेले जिथं बाबासाहेब अभ्यास करत होते. रागात पगारे बोले काय म्हणे बाबासाहेब एवढे मोठे आहात, तुम्हाला वाटत नाही साहेबाकडे लक्ष द्यावं, तिचंही सुख दुःख विचारावं, तिलाही विचारावं कशी आहेस ग, तब्येत चांगली आहे ना. धाड धाड पगारे बोलून गेला. त्याच बोलणं संपल्याबरोबर बाबासाहेब म्हणतात की पगारे तुम्हाला वाटत मी आई साहेबाकडे अर्थात रामूकडे लक्ष देत नाही, काय करू मी पगारे, शिक्षण पूर्ण करू का समाज कार्य करू की माझ्या एकल्या कुटुंबाकडे लक्षात घेऊ. पगारे एक लक्षात घ्या, या बाबासाहेबांनी फक्त माझ्या एकल्याच कुटुंबाकडे जर लक्ष जर दिलं तर बाकीचे सगळे कुटुंब उद्ध्वस्त होतील. काय करतो मी, जे काय 2-4 आणे मी कमवतो ना ते फक्त रामूच्या हातात टाकतो, मला जे काय लागतं मी रामू
पैसा करत असतात. मला सांगा पगार रे, मग रामूकडे सगळे पैसे असताना बिमार पडल्यानंतर तिने डॉक्टरकडे जाऊ नये, औषध पाणी घेऊ नये, स्वतःकडे लक्ष देऊ नये, मी कुणाकडे लक्ष देऊ, समाजाकडे देऊ, माझ्या शिक्षणाकडे देऊ का घराकडे देऊ? नाही, डॉक्टरकडे जात नाही पैसे असून सुद्धा, गेली तर गोळ्या पाणी घेत नाही. फक्त एकच चिंता तिला, माझे साहेब कसे आहेत, माझे साहेब झोपले की नाही, माझ्या साहेबाची तब्येत कशी आहे, माझ्या साहेबाला कोणी मारेल का, माझ्या साहेबाचं कसं, फक्त आणि फक्त माझी चिंता. एक लक्षात घ्या पगारी साहेब, तुम्हाला वाटत असेल हा बाबासाहेब रमाबाईकडे लक्ष देत नाही, परंतु पगार एक लक्षात घ्या, आज जो काही बाबासाहेब आहे, आज जे काही बाबासाहेबाला ओळखतात ते फक्त आणि फक्त माता रमाबाई आंबेडकरांमुळेच. आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की संसारूपी गाडा चालू असताना प्रत्येकडे आपल्या पत्नीकडे लक्ष द्यावं, तिलाही वर्षातून एकदा तरी विचारावं का ग, किती महान आहेस, किती सुंदर आहेस, सगळं घर तर तू तर चालतीस, मला वाटतं हे प्रॉब्लेम येणार नाही, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत आजच्या मंगलपरिणीला शुभेच्छा देतो. जय भीम, जय मंगलपरिणी.